नाशिकच्या एका हॉटेलमध्ये पहिल्या मजल्यावरून पडून एका तरुणाचा मृत्यू झालाय. एक्सिलन्सी इन हॉटेलमध्ये नूतनीकरण सुरू होतं आणि या ठिकाणी नातेवाईकांना रूम दाखवण्यासाठी आला असताना तोडलेलं बांधकाम त्याच्या लक्षात न आल्यानं हा तरुण थेट खाली कोसळला. यात त्याचा मृत्यू झालाय. विनोद गीते असं या तरुणाचं नाव आहे. ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करत तपास सुरू केलाय. मात्र हॉटेल व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कारवाई होणार का असाही प्रश्न विचारला जातोय. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.